मढ़न त्याला कोण रड सासूत अडले सुनेच घोड मेरे भरल तरी पुरगी नीति सीताफळ खाती मेरे तारा उचल मेरे टाकू टाकू जा कटाल लिहून टाका मेरे आणि सीताफळ कुठे ठेवर बेव पुढे ठेव मांड माझ्या डोक्याव नको डोकं भर मांड लास्ट काय तर आहे बाया पुरीची उचल काय मेलं भरलेलं कुठं टाकायचंय कटाल ने जा बाया नको का टप्पा टप्पा याचा आहे राजी नाही तर काय नाही तर थोडा बघ हा एवढा दगड असून तुम्हाला याच नाही वाटत काय करायला मग आता त्याला इलाज नाही आपला दगडाच राहणे बाई याचा डोक्याव घ्या चालली बघलेला मारून डोक्याव डोकं खराब बहीण माझं माती सगळं घाण काय काय पोरगी बहीण वाण्याचं आपण मरावा काम किती बी करावा आणि आणि गप्पा गप्पा लागाडी असतो नाही टाकू नाही हा बरं आहे ना काय करताय तुम्ही सारी नाव सारी तू तुला नुसतं बातला घास टाकायला तिकडे पेटावं लागत ते तिकडच भाता मारे बसते का काही पूर्वी आता मी लय दमले तुम्ही टाका हे गामे दोन आता सांगा किती टाकायला सांगा की एवढं लवकर गळाटले काय तू दोन मी असते की काय वाय तारा मी टाकू का नको तुम्ही नका टाकू मग आता तुम्हाला जमाना गमेली टाकाय म्हणलं काय करा आता हे टाकते की मी असते राग राग घेऊन चालला माझा तो केलंच तस टाकलं असतं बारक्या माणसाने जरा कना कना तर काय फसायली असते का दुखत आहे माझं कांबा तेवढी कुत्र्या मर ठेवी ती नव्या तारल्या लेकरांचं कशाला काम बरं तू काय पाय नाटक करीता हा काय झालं का आता तुमच्या कामराला अजून तर कसे तर काय नाही कुठं लेकरू नाही भाळ नाही तुझ कामार दुखा लागले इथे मग कशाला कामार माझ्या ती कळलं पाहिजे ना पण नाटक करायचे कसं दुखत कुठं दुखत आहे कामार मी तर दुखत लाज झाला एक हा लाज घातला नीट होत काय हा मग कोण म्हणला डॉक्टर कोणतं डॉक्टर आहे असा मोगले मिरची रक्त येते तिला सासू कळाना तिला ही कळाना जाव कळाना मी चिते म्हणले दगाडा मी बरे येते बस गम्याला सुद्धा राय झालं गम्याला टाकून मग आता काय गम्याला लगेच बराय पाहिजे मग कसं बराय गम्याला गम्याला द्यायचं गळाटली तवाच किती जड लागत दाकडाचं ती चल ना ते पुढं का तिथेच बसून जात आता बाया एक दोघा मेले जमत ना काय तुम्हाला शिव रेटत नाही काय आता शिव जमायचं नाही काम करा आता चला ना पुढं
म्हणलं आता पुरी कणा कणा नेते जरा माझ्या आधी माझा मरणाचा हात दुखत आहे माती जाऊन तिकडे नाही ना वजन घ्यायचं तुम्हाला लय वजन घ्यायची काय नाही बाय माझा हात दुखत आहे माती जाऊन उचलून टाकन हे करन ती करन गोळा करू लागते उचलून टाकू लागते माग एवढा चालू मोर मला मस्त देवाने हात दिले माझं मला उचलून टाकते कसं सांगतो स्वतःला बघा दिले हाताने दिले ते एवढं मोठे दोन हात आम्हाला तर काही पुढे दिसत ना हाताने पुढे काही लावलेले दिवा कमन ग ह्या उरं बरं करते बांडा बरं रो तस तस बाय यांच्याजवळ बारका दगड कशाला असता एक माहित कशाला कशाला लागतं बारका दगड कशाला बारक्या दगडाने तसं चुन चुन उचलावं लागत करावं लागत का कोणतरी आलाय काय ना घरी आज त्या पुरा चालले त्या माझ्या कोणी यायची बघा बघा तुमच्या मोठ्या सुनानी कसं येचलाय सगळे दगड दिसते माग तर अगो बाई माई पाती ना तेवढं कुठून आली इथं आता मला काय माग माग दगड ठेवून गेलीस काय मोर तू इतके दगड कसे आते ना आते मायकून मला काय माहिती कशी माझी पाती तिथे दगड येते एवढी कसं काय आली काय माहिती बाई आता मी इकडं बघत होते मला आता मिळलं की नाही तू मोर पुढची गेली कसे दगड पडले बाई राहिल्यास मायकून मला काय माहिती कशी इच्छे ती बोलल्यावर राग येतो एवढ्याला दगड ठेवून चलत यात दुसरी दरवाजा रे बघा चार दगड माग जाते पुढे चालत्या नुसत्या तुला काय करायचे आपापल्या वासाऱ्या करा मग चाललंय की माझं का बारकी लई शिलवंगी मिरची बिया करेन ती तव्यात चोर चोर करीत राहते तांबे म्हणजे काम करा ना तुम्ही आई ये ना मला इचला ना दगड कुंभ बसत तुम्ही काय का रे बया मी म्हणलं हिची त्या पुरी लाग हिच उठा तारा झाली बया बस सारी बया काय व्हाय ना खरं नाही रे म्हणजे माझ्या गमेला टाकते तुमची सुन तर काय तुमचे गमेला उचलायची नाही मला सुचवा लागते माझ्यात बस बरं बरं तिला का उचलत असता गम्याला तर मला काय उचलत मला फक्त खायला येत बरं ना खा काय काय खायला येत ना हा काही तर अगं काय करीत अस मग माझ्याशी तुम्ही जरी नसते बघितले ना मी बघितली माझ्या दगड टाकले अगं इकडं कुठं चालली झाली कधी वासर लागली कधी बघ दगड आणि ही कोण ही दगड कोण याचा ती आता तुम्ही टाकले तिकडं दगड मी मग मी काय टाकू आता दगड तर तुम्हीच टाकलाय अगं तुला दाखवायसाठी ढिकूळ टाकलाय मातीचा बघ डोळशे ढिकूळ ते दगड दिसताय धडधडीत आणि ढिकूळ आहे मात्यात मग शेणी ती दगड वासारी याद याच अगं अशी काय करते तू माले कामार दुखायला लागलं मी चालली घरी पता बाय हिच असं कसं गं नाटक भूक बी लागली मला याच गप्पा गप्पा ती वाचायला राहिली याचायची अयो तिथे एवढे दगड कोण आले मी तर सगळे याचून घेतले होते हो बाया बोर बावले आणि याची ती दगड ठेवल्यात ह्यानेच टाकलेत माझ्या शरीर दगड कवा टाकले तुम्ही होय तो टाकलं काय याच तुम्ही बघितलं टाकले त्यांनीच टाकले माहिती मी सगळे याचून गेलते कसं काय
आले ते दगड मला माहिती कशी आली तुम्हीच टाकले असेल तुम्हीच टाकले तले कळ करायची नुसती हळूच आधी कोणी कळ केली ना चांगलं कळतंय मला काय कळ केली मला जरी असं वाटतस ना एखाद्याला बघितलं नाही तरी कळतं लगे दुसऱ्या माणसाला कळ केलेली काय काय माहिती काय केली आता अरे मी काय केलंय तुलाच माहिती ती बाटली त्याच्यात काच आहे ती लागल हातापायात बसल तिकडे जाऊन तिकडं मी ना काय केलं मी तर दारा धरताना हे करताना तिला सांग बरं का ती दगड फिकती तिला सांग अगं तुझं काय हेड हल्ल काय तिकडं कटाला नाही चालते तीच करायचं का दगड उचलायची तिने इकडे फेकलेले ती काय लहान आहे काय खुळगी बाळा त्यातली मग माझ्या इकडे दगड कस काय आले मला एक फेकत हा घे अगं तुमचं काय हेड हल्ल काय दोघींच बी अगं तिला कळा ना तुला कळा ना काय मग बस कर की तिला तिचं सारा बरोस आहे ना घरी पाठवायची ना घे अगं बस की बाया मला बी हातेत हा धर आणि मग बाहेर निघती आधी खोडकडी ती नाही का दगड लागल काय का रे बाया तुम्ही का ग अशा करीता काय ग खरं नाही यांच्या गांडीला राज तो बोललेला दांड यांना आणि माथारी फार मारायचं केलं किती दगड लागला माझ्या जीवाला रे देवा काय ह्या गदळाने हाणला की लाच कशी नाही तिकडे कटाला दगड टाक म्हणत तिकडे माणसाच्या माड्यावर टाकी दगड मारायचं केलं वरला थाका मारते बघत यांचा सोमवार पास गेला लाच कशी नाही तुझ्या जीवाला आता माझा इथं खवाटा ना खवाटा गेला देवा काय खरं नाही रे नाही तुमचं पोरांच्या हातात सीमाशेर लागणार आहे मला लय लागलंय मारण्याचं मला मारायचं केलं तुम्ही मुद्दाम तुम्ही नक्की तुमचा विचार ठरलाय माथारी मारायची दुखींच दुसरं काय नाही आताच काय नाही अगं कटाला दगाडणे म्हणलं दगड इथं जाळ्या तुम्ही तुम्हाला लाज नाही का काय केलंय काय खरं नाही रे देवा मला मारलं ना माझा खवाटा गेला इथून मला कशाला मारलं मस्ती गदळ मारलं माझा तुम्हाला खवाटा तुमचा तुमच्या डोक्यात अगं तुमचा दोघींचा नक्की चार ठरला गारायचं मला मी नाही काय गेठन मला मारले आहो तुम्हाला आओ उलसा सुद्धा एवढा भेटणार नाही तर मला काय मिळणार नको नको केलं पार माझा खवाटा गेला बाई दगड घातला खवाट्यावर रे देवा महादेव महाराजा काय खरं नाही रे मारलं मारलं ह्यांचा विचार झाला दोघींचा आमचा नाही विचार झाला पुरा आल्या बघ त्याला तुमचा समाचारच बघणार रे त्याला सांगतेच मी त्या दोघींनी कटाला दगाड न्यायचं तर माझ्या माड्यावर टाकलं दगाड आणि नाही होऊन पडत यार काय बी सांगत आम्ही नाही त्याच्या तुमची बारीकी सांग मी ह्यांचा माझा कधी विचार बी पटत नाही अगं पण तुम्ही कशाला मारता चटणी येईन मरण मरण तुम्ही विचार नका तुमचा विचार आहे मारायचा पण चटणी देवाला न्यायची तवा नेईन तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही काय मारा तुम्हाला आता सरलं ना वैद म्हणतो ना भोगालाय सरता आणि वैद मिळालाय पुरता तुमचा हात उगावला आता तुम्हाला गरज नाही राहिली म्हातारीची म्हणून तुम्ही जीव घ्या विचाराने मारायचं ठरलंय काय आम्हाला एवढी अक्कल नाही होय सासूला मारू आम्ही फार आम्हाला काय जेल मध्ये जाऊन सासूला मारून आता काय सांगू देवा काय खरं नाही रे महादेव महाराज ह्या लाबाड येत रे एवढ्या कशा लाबाड बोलत्यात ह्या बोटावरला ह्या बोटाव तो काय घेत्यात नाही होऊन पडत्यात आणि मला दगड हानी त्यात लाज वाटापर्यंत तुमच्या बापाचं एवढं सुद्धा खात नाही का कधी आणलेलं बघत सुद्धा नाही आणि आणि सुद्धा नाही आता आली तर देवा माले चल त्या हा आणि एवढं मारी त्या लाज नाही बापाचं काढलं बापाचं येत पुढं दुसरं काय येत नाही आणि मग तुम खात होते काय तर मला दगडाने हाणलं मग काय बापाचं मधीच मग काय हाणलं गेलं आमच्या हा लाज नाही वाटत ना तऱ्या माणसावर कसं हा नाव नाही नाव काढायचं मधीच काय बापाचं आलंय आता इथं हा येऊन जाऊन बापाव येते मग बापाव नाही काढायचा अगोदरी बापाने कशी कोणच्या मोर्थाव जल मिळली काय ना हे पत्यारा आणि माझ्या नशिबात पाडा इकडून येऊन बापाव काय बोलायचं नाही आता सांगितलं तरी चाललंय तुमचं तर अगोदर कार उरकी ते फायनल लय वायचं घेऊन आमचा बारका गडी तर ना लय वायचा करतोय
काय जाव जे ते गाड्या मारलं बाबा मला इकडे पुरी आईला काय झालं गाड्या रडायला काय केलंय काय नाही वयन आता एक तवायता येन माय काय नाही चुकी बाई मी नाही मारला असे तुम्हाला ती तुमची बाई मारलं की ह्या गदळाने याव आणि मारलं ना काय झालं रे अरे ओकच्या गदळाने मारलं बाबा दगड टाके ती इकडे तिकडे खवाटा घातला बाबा काम करती काय करती तू हा कामच करत होती याला दगड लागला मधी दगड लागला म्हणजे फेटले शिव लागला तेव्हा तरी तुम्हाला अक्कल नावाची चीज आहे का नाही लग्न झालेत आपली अत्या फेकत होते म्हणून मग मी भी फेकले तुला काय त्यांच्या अंगावर फेकायला लावलं होतं काय नाही आता मला काय माहिती त्यांच्या अंगावर लागल म्हणून नवरा तर गेलाय तिकडे पिऊन कुठं तरी तिला काय गरज राहिली का बाबा मग म्हातारीची मारायच्या माग लागली तिला वाटतं मारावा पण तुम्ही कायला मारता मी मरणार आहे अगं पण येईन वर नाही करू लागत आम्हाला पण आता मी करतोय तर नीट करावत ना काम धंदे हा ते बोटाडं काय घातली तर काय तारा करतीन मला वाहिली पाहिजे ना हा काढून ठेवले काय दगड आणला तिला काय बावळ फिवाड झाली काय रेला समजून सांगते अश्विनी तिला हा काय समजून सांगायचं कोणते काम मरणा तार आत्महत्याची चीज आहेच का नाही ठेसायची चांगली बघत ती माझ्याकडं चांगली ठेसव ना धरून मग आता मला नाही आणता येईल नाही तर दातच पडले असते माय बायको असते बघते ना लिओ का आल्या तिथे नाही चांगलं ठासलं ते तिथून मर ते तू आले एक लई चवाचा पाडला देऊ नाही ठासले तर त्याला हाय का काही ओळख वाडा माझ्या मुर आलाय मुर पदर मला मारित चवतळून तुला लाज वाटते का सासू आहे म्हणून अगं आपली आई तशी जगाची आई नवऱ्याची आई आहे तुला लाज आहे का तुझ्या आईला मारला असता का असं दगड घातलं तर तुझ्या आईला आली कायदाशीर आणि येणे वाटोळ चालू केलंय घेतो ना या दगडाचा हा हा काय करते कटाला दगड नाही टाक म्हणत बायकोला सांग म्हणून म्हणजे ती काम करती तिला मी धापीत असतो ती काय तिने चूक केल्यावर तिला काय तू अरे या दगड टाकता टाकता तिकडे कटाला या म्हणलं गमेली भरून दिले हुर वार करीत बसले ही माझी वाचारी ती माझी आणि ती तिकडून ह्या वाचारी टाकते ही इकडून टाके ती आणि मला मारी त्या दोघी विचारानी नाही होऊन पडतात कटाला दगड टाकायचं सांगत कट्टे तिकडे राहिला म्हातारी इथं दिसती काय चाललंय काय नाही आपला नवरा काम करीत नाही काही हा मला सगळं बघायचं लाज वाटून दे थोडीफार आणि काही झालं की मला वाहिली पाहिजे तू आंडन ती निद्र ही सुद्धा पारुषी हानी ते दगड हानू हानू हिला मी कळाना तेव्हा सारी फेका ती तिकून इकडं तुम्ही काय बारकाले सुरुवात केली तुम्ही काय बारकाले बोरी इथं का तिने सुरुवात केली तुम्हीच केली सुरुवात तू सुरुवात केली बोलायला लावू नको मला तू फेकले आज दगड गपचूप तुला काय वाटलं दोघींनी चांगलं हिरण कसं कारण आम्ही करायचं माथरीला आणलं इथं त्याला काम होतय का रगडतय का चला कुठं दगड येतात त्यात म्हणले त्याला वावर माहित नव्हती बघ सियांबडे तर काले विचारा तिथं नांदा येतो मला नीट काम कर धर नको हात बंद होत ला का मला करते की आता दगड काय करते तिकडे थोबाड कर येतो तू गमेल डोंग माग ठेवले डोंगाने तिकडे दगडीची गाड करा बाटकेच आता डोंग माग गमेल ठेवून दगाड येची येच ना आता तू काय दात घेऊन बसली आणि परत काय येऊन केलं तर मुसखडं झाली नेके घेत आता घरी घेऊन हा जातो थांब थोड्या वेळेने जरा आता हे वायताक नाही तर वायताक घे बाबा आले कुरकुर कराय दोन मिनिट गेले कुरकुर करून तुम्ही एक तेसले सांगायला लाज वाटते का जीवाला आणि ती हानी ती मारती उचल भर काय मेलन टाक तिकडं कटाला भांडी पाहिजे ही लईच भांडी घोड्याची आहे हा तर वाड्याची बंद करता का आता नाही तर तिथं आल्यावर लई मग आता मारून बोला फक्त घरी नाही राणे आगो पण करू नको मारून सरून समाधान झाली तिच्या जीवाची चालले मी घरी जा घरी मग तू याकडे बघतो मी चालले बघ जा घरी जा नाही तर तुझ्याच्या घरी जा घालतच काय मी नसती भेट आता मी दगड येत बसव एकटी का म्हणत कठा आलं तिला तिला काय हाटकुणी दगड हाला असं तिच्या घरी जायचं होतं म्हणून हा अगदी आता वर थोबाड करून तिचं काय खरंय काय नाही तिला लाज सुद्धा नाही वाटली अगं म्हाताऱ्या माणसाची किंमत नाही राहिली तुम्हाला मी येईल याव कळण मग वाटण बाई आपल्या घराचं कुलूप होत चांगलं राखण होत गेल्याच्या मुरकळण तर नाही आठवायचं तुम्हाला
तुमचे आई बापा लहानला असता का असा दगड काम करता करता हा आता आई वासना आता नवऱ्याची आई म्हणून दगड मारी ते दुगी दुगी करून वासारी फिको फिको काय रे देवा कर नाही माझे महाराज यांचा हात उगावला आपल्याला घेऊन जा नको नको केलं यांनी लय म्हणजे लय आत्मा तळतळायलाय एवढा आत्मा माझा तळतळत एवढा दगड मारलाय हा तुम्ही नको नको केलं किती करून सुद्धा तुमच्या जीवाला अजिबात उलास नाही हा त्यांनी केलं म्हणून वाच वाट एक दिवस वाटते का आता घुबड चालू कामात गेली हा आपला नवरा काही काम करीत नाही पेतो मी तर म्हणते मग आठवण तुम्हाला मेले तुम्ही मज मानतात लोकाची म्हातारा म्हातारी माणसं मेले मग काय त्यांचं राहिलं का आणि आता आमचं बी काय राहीन का पण कळन तुम्हाला आम्ही मेले गेले ना मग आठवण दाखणार लोकांचं जापा जापा आता शेतली गमली घेऊन येणे वावर नाही का वाट खरं तिच्या बुद्धीला काय आला असं तसं करीन तिथे हे वाटत नाही पण आधी यायचंच ना माझा जीव आहे तो वरत नाही द्यायची मी मेले माग घ्या कसा बी कॉपरा कॉपरा आणि खा ई का नाही तर फुकून टाका नाही तर बसून खा आपल्या मला नको सोडून अरे मला वाटलं जगा लोकाला आहे तसे आपल्याला सुनायत मग चला आपल्या पाटीपुटी म्हणून बाई 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 केलं बाई डोक्यावर बसली बाबा काय करतो आपलं आपल्या आहे तर तशा जगाचे आहे तर मला वाटलं आपली तर मग खात्यानं आनंदात करून पण त्या त्यांना गिळा ना बाबा त्याला बिया करायचं खाऊन पिऊन वर टंगडी त्यांची नाही होऊन पडत्या हाणून मारून म्हणते नाही मी हाणलं दगड हाणून मारा आई बाबाच्या नकाना घरी गायला पण छान इकडं चालला ना बाजीराव पाना मोठा पाना आहे इकडं खाऊन पिऊन आई बापाचे तर नसलं तरी मरते तसेच मिठावर चटणीवर ठोसा